पाहूया. एक बी जमी मगडचं जमिती ओरो नातो जोडचं. एक बी म्हणजे झाडाचं बी, जमीन म्हणजे जमिनीत, गडचं म्हणजे गाडल्या जातं. एक बी जमिनीमध्ये गाडल्या जातं. जमिती ओरो नातो जोडचं, जमिती म्हणजे जमिनीत, ओरो म्हणजे त्याचं, नातं जुडचं, नातो जुडचं म्हणजे नातं जोडलं जातं. एक बी जमिनीत गाडलं जातं आणि त्याचं जमिनीशी नातं जोडलं जातं. धुड ओन लगाडचं जीव, धुड म्हणजे जमीन, ओन म्हणजे त्याला, लगाडचं जीव म्हणजे जीव लावते, लगाडचं म्हणजे लावते, जीव लावते. आता ती जमिनीमध्ये ते बी गाडलं जातं तेव्हा ती जमीन त्याला जीव लावते, ती माती त्याला जीव लावते. आणि जीव लावल्यानंतर असं काही घडचं, असं काही घडचं म्हणजे असं काही घडतं. आता काय घडतं? जीव लावते म्हणजे आई जशी आपल्या मुलाला जीव लावते त्या पद्धतीनं ती माती त्या बीला, त्या बियाला जीव लावते. मग जीव लावल्यानंतर काय घडतं? असं काही घडतं, पाणी पावस उंदाळो वरसाळो. पाणी पावस, पावस म्हणजे पाऊस, पाणी पाऊस, उंदाळो म्हणजे ऊन, वरसाळो म्हणजे वारा, आंधी आंघोळो. आता पाणी पावस, पाणी पाऊस, उंदाळो वरसाळो, ऊन वारा, आंधी आंघोळो, दुष्काळ येते लढचं. आंधी म्हणजे वारा, आंघोळो म्हणजे वावधन, वादळ, दुष्काळ येते लढचं. पा पाणी पाऊस, ऊन वारा, वादळ, दुष्काळ या सगळ्यांशी लढण्याचं बळ त्या ती माती त्या बीला देते. म्हणजे एवढी ताकद त्या बी मध्ये निर्माण होते. आणि ही ताकद कशामुळे निर्माण होते? तर ती माती त्या बीला जीव लावते म्हणून. आणि एक दिवस एकदन ओन झाड करणच छोडचं. आणि एक दिवस ती माती त्या बीला त्या बियापासून मोठं झाडच करून सोडते. असा एक दिवस उगवतो की त्या बीपासून एक मोठं झाड तयार होतं. मग कवी म्हणताय त्या ठिकाणी, आपण बी मनक्या पेरेन लाग जावा. आपण सुद्धा मनक्या म्हणजे माणसे, आपण सुद्धा माणसं पेरायला जाऊया, माणसं पेरायला लागून जाऊ. आता माणसं पेरायची म्हणजे काय करायची? तर आज समाजामध्ये आपण बघतोय जिकडे तिकडे भ्रष्टाचार, लुबाडणूक, अजून एकमेकांना फसवण्याचे उद्योग चाललेले आहेत. माणूस माणसापासून दूर गेलेला आहे, कोणालाच कोणाची गरज राहिलेली नाही. त्यामुळे अशा या मूल्यहीन माणसावर चांगल्या संस्कारांची गरज आहे. आणि आपण जर चांगले संस्कार माणसावर केले तर त्याच्यामध्ये नक्कीच माणूस माणुसकी रुजेल. हा विचार आपल्याला या कवितेतून वीरा राठोड यांनी सांगितलेला आहे की आपण मनक्या पेरेन लाग जावा. माणसामध्ये माणुसकी रुजवण्यासाठी आपल्याला मनक्या म्हणजेच माणसे पेरायला जायचंय आणि ते आपण पेरूया.